नाशिक रोड जेल रोड येथील त्रिवेणी पार्क मधील सोनाराचं दुकान पहाटेच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, मात्र दुकानचं शटर न उघडल्यानं चोरट्यांना रिकाम्या हाती परतावं लागलं। याबाबत अधिक माहिती अशी की दसक नरहरी नगर येथे राहणारे प्रकाश कृष्णदेव बाबर यांचे त्रिवेणी पार्क जेल रोड या ठिकाणी तेजस्विनी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे। काल सायंकाळी दुकान बंद करून बाबर आपल्या कारागीर कर्मचाऱ्यांसमवेत घरी गेले। पहाटे 4:30 ते 5 सुमारास दोन चोर त्यांच्या दुकानात जवळ होते। तोंड झाकलेल्या चोरांना दुकानच्या बाहेरील एक कॅमेरा फोडला, मात्र त्यात ते कैद झाले। यानंतर त्यांनी शटरच्या बाहेर असलेली लोखंडी जाळी तोडली, त्यानंतर दुकानच्या शटर उघडण्याचा प्रयत्न देखील केला गेला, मात्र रस्त्यावर थोडीफार वर्दळ सुरू झाल्यानं या चोरट्यांनी तिथून काढता पाय घेतला। सदरचा प्रकार जवळच्या वॉचमनच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुकान मालक प्रकाश बाबर यांना माहिती कळवली आणि त्यांनी सदर घटना नाशिक रोड पोलिसांना कळवली। घटनेचं वृत्त समजताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विलास शेळके आदींसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। साधारण किती वाजता प्रकार झाला? हा प्रकार आता 4:30 ते चोरी का बरं करू शकले नाही? चोरी त्या टाइमला 4:30 दोन मुलं अशी वॉकिंगला आलेली होती, त्यांचा आवाजामुळे त्यांनाही शटरचा आवाज आल्यामुळं ते मुलांनी आवाज दिल्यामुळे ते घटना सोडून गेले। 13 ऑगस्ट 2020 रोजी जेल रोडवर तेजस्वी ज्वेलर्स या ठिकाणी एक चोरीचा अयशस्वी प्रयत्न झालेला आहे। दुकानदारांनी जे यापूर्वी घेतलेल्या प्रिकॉशनल मेजर्स आणि व्यायामाला जाणारी मुलं आहेत त्यांनी अटकलं, यामुळं एक चोरी टळलेली आहे। तर तेजस्वी ज्वेलर्स या दुकानदाराने कोलाजिंग शटर आणि त्यामध्ये रोलिंग शटर ज्याला सेंट्रल लॉक होतं, कोलाजिंग शटर चोरट्यांनी पट्टी कापली होती आणि आतलं शटर जे आहे रोलिंग शटर त्याला सेंट्रल लॉक असल्यामुळं ते त्यांना तोडता आले। त्याचा आवाज झाला, तिथून फिरायला जाणाऱ्या मॉर्निंग रनिंगला व्यायामाला जाणाऱ्या मुलांनी त्यांना अटकल्यामुळं ती चोरटे निघून गेलेले आहेत। दुकान उघडता आलं नाही, कोणतीही चोरी झालेली नाही। याद्वारे मी व्यापारी बंधूंना किंवा बँकांना असं आवाहन करू इच्छितो, आता यामध्ये एक लॅकुना असा आहे की चोरट्यांनी CCTV जे कॅमेरे आहेत हाताने काढून घेतलेले, सहजासहजी चोरट्यांच्या हाताला येतील अशा ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येऊ नये आणि सेंट्रल लॉक असल्यामुळं त्यांना उघडता आलं नाही, प्रत्येकाने सेंट्रल लॉक बसवून घ्यावा। आता त्या ठिकाणी 15-20 दुकानं आहेत, प्रत्येक दुकानदारांनी थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन करून जर एक वॉचमन नेमला पुन्हा असा प्रकार होणार नाही। पोलीस तर आहेत परंतु वॉचमन जर नेमला तर आणखीन इफेक्टिव्ह होईल। सर्व दुकानदारांनी CCTV लावले, एकदाच खर्च होईल। किती वाजता प्रयत्न आला? 4 सकाळी। आणि त्या ठिकाणी शेजारी आणखीन एक सराफ दुकान आहे, सोन्याचं दुकान आहे, त्यांनी तर आपल्या शटरच्या बाहेर सुद्धा कॅमेरा लावलेला आहे, परंतु रस्ता दुकानाच्या शटरपासून 3-4-5 फुटावरती आहे, रस्ता सुद्धा कव्हर होत नाही, पायरीच्या खाली कव्हर होत नाही, अशी लोकांची मानसिकता असल्यामुळं ही बदलली पाहिजे आणि रस्ता कव्हर होईल अशा पद्धतीनं CCTV फुटेज लावले पाहिजेत। सदर यामध्ये एक छोटा CCTV फुटेजमध्ये आलेला आहे, थोडा अंगाने मजबूत आहे, एक अल्टो कार दिसते आहे, तर सर्वसाधारण व्हाईट किंवा सिल्वर कलर असावा। तर लोकांनी आपल्या प्रॉपर्टीचं जिथं पब्लिकचा किंवा पोलीसचा वीक पॉईंट आहे तिथं चोरटे प्रयत्न करतात। आता हे जर कॅमेरे वरती असते तर या ठिकाणी सुद्धा प्रयत्न झाला नसता। तर चोरटे ज्या ठिकाणी कमकुवत आहे त्या ठिकाणीच प्रयत्न करतात। तर प्रत्येकाने आपल्या प्रॉपर्टीची सुरक्षितता जास्तीत जास्त करावी
जर काही हे असेल आपण सोसायटी वाईज मीटिंग घेतो, सरपंचांच्या मीटिंगला घेतो, त्या मीटिंगमध्ये यापूर्वी सर्व विषय हे डिस्कस झालेले आहे, तरी लोक गाफील राहतात, त्याचं दुःख आहे. न्यूज रिपोर्टर मनीष सर्वतकर, एसएन मीडिया, नाशिक.